ब्रेक नंतर सविस्तर बातमीपत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवण्याची पालकांसह शिक्षकांचीही नैतिक जबाबदारी आहे असं प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं कागल इथं सरपंच शाळा व्यवस्थापन समित्यांचे अध्यक्ष पालक आणि शिक्षकांच्या एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते दिल्ली पॅटर्नच्या धर्तीवर राज्यातील शाळा विकसित करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली बहुउद्देशीय सांस्कृतिक सभागृहात या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना नामदार हसन मुश्रीफ यांनी सरकारचा निधी आणि लोकसहभागातून शाळा सुंदर बनवण्याचं आवाहन केलं कागल तालुक्यातील पंधरा शाळा कंपन्यांच्या सीएसआर फंडातून दिल्ली पॅटर्नच्या धर्तीवर सुंदर बनवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दिल्ली पॅटर्नच्या धर्तीवर शिक्षणाचा कागल पॅटर्न संबंध महाराष्ट्राला पथदर्शी ठरेल असं के बँकेचे संचालक भैया माने यांनी सांगितलं गट शिक्षणाधिकारी कमळकर म्हणाले दिल्ली पॅटर्नच्या धर्तीवर शिक्षणाचा कागल पॅटर्न विकसित करण्यासाठी नामदार मुश्रीफ यांनी घेतलेला पुढाकार हा सर्वांनाच प्रेरणादायी असल्याचं सांगितलं यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर सुनील कुमार लवटे जिल्हा परिषद सदस्य मनोज भाऊ फराकटे शिक्षणाधिकारी आशा उबाळे पंचायत समितीच्या उपसभापती मनीषा सावंत माजी सभापती रमेश तोडकर गटविकास अधिकारी सुशील संसारे राजू माने आदी उपस्थित होते